आणि यानंतर एक मोठी बातमी कर्नाटक विधानसभा निवडणुकी संदर्भातली. राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटकमध्ये 9 जागांवरती निवडणूक लढवणार आहे. बेळगाव मधल्या एका जागेवरती राष्ट्रवादीचा उमेदवार असेल. राष्ट्रवादी काँग्रेसकडून कर्नाटकमधले 9 मतदारसंघ जाहीर झालेले आहेत आणि एकूण 9 जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटकमध्ये निवडणूक लढवणार आहे. आणि यामध्ये बेळगाव मधल्या एका जागेवर सुद्धा राष्ट्रवादीचा उमेदवार निवडणूक लढेल अशी माहिती मिळते. आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप सध्या आपल्यासोबत आहेत. प्रमोद, 9 मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार कर्नाटकमध्ये उभे असतील असं कळतंय, काय अपडेट्स आहेत आणि बेळगावमध्ये नेमकी कोणाला संधी मिळू शकते? प्रज्ञा पक्षाचा, राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होते. त्याच्यामुळं पक्षाचं चिन्ह वाचवण्यासाठी मागच्या 8 दिवसापूर्वीच पक्षाची जी आहे ती बैठक झाली होती. कर्नाटकचे अध्यक्ष जे आहेत ते मुंबईत आले होते, शरद पवारांसोबत त्यांची बैठक झाली होती आणि त्यात त्यांनी 46 जागांवरती निवडणूक आम्ही लढू अशा पद्धतीची घोषणा केली होती. पण सध्या आज जे आहे ती पक्षाच्या वतीनं 9 जागांची पहिली उमेदवारांची यादी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. कदाचित पुढची यादी येऊ शकते. जी माहिती मिळते त्या माहितीनुसार ही पहिली यादी आहे अशी माहिती मिळते. जी महत्वाच्या 9 जागा आहे त्याच्यामुळे मध्ये बेळगाव जिल्ह्यामधील एक जागा आहे तर बिजापूर जिल्ह्यातील 3 जागा आहेत. इतरही जे काही जिल्हे आहेत, विजयनगर असेल, मैसूर असेल, या ठिकाणी देखील एक एक जागा पक्ष लढतोय. पण सध्या जी महत्वाची माहिती आहे ती 9 जागा लढणार आहेत ही माहिती सध्या पक्षाच्या वतीनं देण्यात आलेली आहे. प्रज्ञा, प्रमोद धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.